श्रोतेहो नमस्कार. नुकताच समवेदना या सह्याद्री हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या समाजसेवी संस्थेचा 20वा वर्धापन दिन साजरा झाला. समवेदना संस्थेतर्फे वंचित गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी अर्थसहाय्य दिलं जातं. दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी कर्करोग पूर्वनिदान तपासण्या केल्या जातात, त्यापैकी काही मोफत असतात. या तपासण्या करून घेण्यासाठी महिला जागृती मोहीमही राबवली जाते. या उपक्रमाची माहिती सर्वांना व्हावी, तीही मनोरंजक पद्धतीने किंवा पाहण्यासारखी प्रेक्षणीय पद्धतीने व्हावी म्हणून त्या विषयावर एक नाटुकलं लिहिण्याची कल्पना पुढे आली आणि समवेदनाच्या मानसी ताम्हणकर यांनी ती संकल्पना माझ्यापर्यंत पोहोचवली. मी माझ्यापरीनं मानसीकडून आणि अबोलीकडून दोघींकडनं माहिती घेतली आणि एक छोटंसं नाटुकलं त्या विषयावर लिहिलं. आणि कर्करोग पूर्वनिदान चिकित्सा व त्यासाठी समवेदनाच्या कार्यरत असलेल्या योजना यांची ही माहिती नाट्यरूपानं 20व्या वर्धापन दिनी सादर करायचं असं ठरवलं. हे नाटुकलं, ज्याचं नाव प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, सादर करण्यासाठी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघातल्या माझ्या 5 मैत्रिणी या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आणि त्यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक ते पाठांतर वगैरे करून सादरीकरणही तयार केलं आणि आम्ही वर्धापन दिनी व्यासपीठावर ते सुरेख पद्धतीने सादरही केलं. आजच्या या भागात समवेदनाच्या 20व्या वर्धापन दिन सोहळ्यातील काही क्षणचित्र, ज्यामध्ये समवेदनाचे व्यवस्थापक श्रीयुत अमर पवार यांचाही फोटो आहे. त्यांनी केलेलं मार्गदर्शनाचा व्हिडिओ मला मिळू शकला नाही, पण त्यांनी जी माहिती दिली ती अतिशय उद्बोधक होती. आणि आम्ही सवंगडी महिलांनी सादर केलेलं प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे नाटुकलं आपण पाहणार आहोत. चला तर मग त्याचा आनंद घेऊया आणि सोबतच आपण सर्व महिला जागरूक राहून कर्करोग पूर्वनिदान तपासण्या नियमितपणे करून घेऊ असा संकल्पही करूया. ती दुसऱ्या 4 घरांमध्ये धुणं भांड्याची काम करते. स्कूटरवर या दोघी येतात जातात सोबत. पाहूया जोशिका तुमच्या घरी काय घडतंय ते.
सर्व जागरूक महिला आवश्यक तपासण्या करून घेतील आणि आरोग्याच्या शेवटच्या टप्प्यात